आज आपण ह्या व्हिडिओमध्ये उंबरखिंडीचा खरा इतिहास जाणून घेऊया। 73,000 घोडेस्वारांसह शाहिस्तेखानाने पुण्यास आपले ठाणे देऊन बसला होता। एके दिवशी त्यांच्यासमोर असलेले कात्रलब खान नावाचा यवनास बोलावून त्यास तो एकांतात असे म्हणाला, तुझा बाप अजबड वंशातील जयवंत हा प्रतापवान आहे आणि तू सुद्धा आपले वय युद्धातच घालवत आहेस। अजिंक्य असा तो सह्याद्रीचा अधिपती शिवाजी राजा युद्धामध्ये कसे लढतो हे तुलाही माहिती आहे। सह्याद्री हस्तगत केल्याशिवाय तो अजिंक्य सह्याद्रीपती शिवाजी राजा आमच्या ताब्यात मुळेच येणार नाही। म्हणून माझ्या आज्ञेने तू आजच सेनेसह सह्याद्री उतरण्याच्या जोराने विचार कर। चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल आणि नागेठाणे ही तू हस्तगत कर। महाबलवान व पराक्रमी कच्छप व चौहान अमरसिंह, मित्रसेन व त्याचा भाऊ सर्जेराव गाढे, अजिंक्य रायबागन, जयवंत कोकाटे, महाभाऊ जाधव, बोला द्या सैनिक तुझ्यासोबत देतो। शाहिस्तेखानाची आज्ञा होताच कात्रलब खान निघाला। नंतर लोहगडाच्या दक्षिणोत्तर मार्गाने तो निर्धस्तपणे सह्याद्री उतरू लागला। ह्या वाटेवर अधोमुख होऊन आपण पडू अशी खात्री झालेले मोगल सैन्यातील लोक सह्याद्रीवरून खाली उतरले। आपल्या सैन्यासह येणाऱ्या त्या घमेंडखोर कात्रलब खानास आपला शत्रू मुळीच दिसला नाही, तर अरण्य मात्र दिसले। त्या झाडीत तेव्हा तो शिरला, जेव्हा मित्रसेन सरदारांनी त्यांची कड सोडली नाही। जेथे वारा सुद्धा नव्हता अशा त्या महावनात वस्ती करणाऱ्या कात्रलबाने आपल्या रक्षणाचा उपाय चिंतिला नाही। आरंभीलाच जर त्या शत्रूत शिवाजीराजेंनी अडवले असते तर सैन्यासह कात्रलब खान त्या अरण्यात येऊन पडला नसता। सह्याद्रीच्या खाली पुष्कळ पुढे आलेल्या शत्रूवर शिवाजीराजेंनी चाल करून त्यास कोंडले। ती तारीख होती 2 फेब्रुवारी 1661 रोजी। शिवाजीराजेंनी पूर्वीचे नेमलेले पायदळांचे सज्जनायक येऊन त्या दाट अरण्यात दोन्ही बाजूस ठिकठिकाणी सामीप राहिले असताना ते दिल्लीपतींच्या सैनिकास समजले नाही। नंतर उंबरखिंड नावाच्या पाऊल वाटेवर कात्रलब आपल्या सैन्यासह आला। मग लगेच वाजू लागलेल्या नगरांचा आवाज ऐकून कात्रलबांनी शौर्य गाजवण्याचे आपल्या मनात आणले। तेव्हा वीर मित्रसेन तो घोड्यावरून त्वरेने उतरून टेकडावर उभा राहून आपल्या वीरांना घेऊन वीरासन धारण करून धनुष्य वाकून त्यावर बाण लावून शत्रूचा नाश करण्याच्या तयारीने तो सज्ज झाला। त्याप्रमाणेच अमरसिंह दुसरेही योद्धे युद्धात उभे राहिले। अत्यंत भयंकर अशा या किर्र रानात रोषाने आलेले शत्रूंचे महासैन्य आपला प्रबळ युद्धवेश सोडित नाही, म्हणून ताबडतोब त्याचा सर्व मार्ग तुम्ही अडवा, असे शिवाजी राजा आपल्या सेनाधिपती बोलाला। मित्रसेन वीरांनी गोंधळून न जाता पदोपदी रचले असताना शत्रू योद्धांच्या बाणांच्या पिंजऱ्यात सापडल्यामुळे त्या सैन्यांची दुर्दशा होऊन दणादण उडवल्यामुळे ते थांबले। नंतर सूर्य मध्यानी आला असता रायबागन कात्रलबास म्हणाली, शिवाजीराजेरूपी सिंहांच्या आसऱ्याखाली असणाऱ्या वनात तू सैन्यासह प्रवेश केलास। दिलीपतींचे सैन्य येथे येऊन ते तुझ्या गर्विष्ठाने सिंहाच्या जबड्यात आणून सोडले। आजपर्यंत दिलीपतीने जेवढे यश मिळवले ते त्यांचे सारे यश तू ह्या अरण्यात बुडवलेस। पहा, मागे व पुढे उजवीकडे व डावीकडे उभे असलेले शत्रू आनंदाने लढू इच्छित आहेत। हे पठाईत तिरंदाज असलेले तुझे सर्व सैनिक येथे चित्रातील मनुष्याप्रमाणे अगदी स्तब्ध आहेत। खेदाची गोष्ट म्हणजे दिल्लीपतीच्या त्या मूर्ख सेनापती शाहिस्तेखानाने शत्रूच्या प्रतापारूपी अग्नीमध्ये तुला सैन्यासह टाकले। शत्रू तुला ताबडतोब जिवंत पकडून नेऊ इच्छित आहेत। तू मात्र आर्यांनात कोंडला गेला असून आंधळ्याप्रमाणे युद्ध करू इच्छित आहेस, म्हणून तू आज लगेच त्या राजास शरण जाऊन आपणा सैन्यासह मृत्यूपाशातून सोडाव। ह्याप्रमाणे रायबगनने त्या साहसी यवनास येथे जागे केल्यावर तो युद्धापासून परावर्त झाला। नंतर त्याने नम्रभाव स्वीकारून दुसऱ्यांचे मन ओळखणारा दूत शिवाजीराजेकडे पाठवला। मग भालदारांनी तेथे त्यांची वर्दी दिल्यावर त्यांनी मस्तक लपवून शिवाजीराजेंचे दुरून दर्शन घेतले। शिवाजीराजे अतिसुंदर व उंच मानेचा, रुंद छातीचा, दिपाड शरीराचा व महाबलवान दोन्ही बाजूस बाणांचे दोन भाते पंखाप्रमाणे असलेल्या रत्नजडित अलंकारा अशा घोड्यावर गरुडावर विष्णू बसतो तसा आरूढ होऊन अंगात कवच घातलेला व हातात धनुष्यबाण व तलवार असणाऱ्या घोडदळांच्या समुदायामध्ये राजे होते। त्यांच्या अंगात अभेद्य कवच होते, सोनेरी कमरपट्ट्यापासून लटकवणाऱ्या तलवारींच्या योग्यराजे शोभत होते। मस्तक नमून आलेल्या त्या मोगल दुधाकडे राजांनी पाहिले। नंतर शिवाजीराजेंनी किंचित भिवया चढून त्यास आज्ञा केल्यावर त्या दूताने कात्रलबांचा संदेश आणला होता। त्या कात्रलब नावाच्या सरदारस लोक जणू काही दुसरा अजिंक्य रावण समजतात। तो आपणास अशी विनंती करतो की शाहिस्तेखानाच्या आज्ञेमुळे व वेळ आली म्हणून हा आपला देश पाहण्याची आम्हास पाळी आली। काय सांगावे, 2-3 दिवस मला जेथे पाणी सुद्धा प्यायला मिळाले नाही, म्हणून अभयदान देऊन मला जीवदान दे। सह्याद्रीच्या जणू काय पाताळासारख्या खोल तळास येऊन
आम्ही मनात दीर्घकाळ स्थिमित झालो आहोत व पराक्रम सुद्धा विसरलो आहोत। हे आपले अरण्य तुंगारण्यापेक्षा निभीड आहे। आपण आमचे रक्षण करावे। आपला पिता महापती महाराज शहाजी राजा याचा मी यवन असताना मजवर लोभ होता। ते सर्व विसरून जाऊन मी आपले सर्वस्व आपणास अर्पण करून आपल्या अपराधाची माफी मागून करू इच्छितो आणि जिवंतपणे राहू इच्छितो। शिवाजीराजे, मला या प्रदेशातून बाहेर पडण्याची आपण मला परवानगी द्यावी। ह्याप्रमाणे बोलून तो धूत थांबला असता शिवाजीराजांनी आपल्या सैन्यांकडे पाहून त्यास असे उत्तर दिले की जर तू शरण आला आहेस तर ह्या प्रदेशातून आपल्या सैन्यासह निघून जा। आमचे तुला अभय आहे। हे माझे भाषण तू तेथून त्वरेने जाऊन ते यवनास सांग। ह्याप्रमाणे शिवाजीराजांनी केलेले गोड भाषण ऐकून धूताने ते वाट पाहत असलेल्या आपल्या धन्यास कळवले। त्यांनी खंडणी त्वरेने लगेच शिवाजीराजांकडे पाठवली। लढणाऱ्या त्या यवन सैनिकास अभयदान येईपर्यंत शिवाजीराजांच्या सैन्याने लुटले व चारी बाजूंनी अडवले। इतक्यात हातवर करून जणू काय रागवल्याप्रमाणे उंच स्वराने ओरडणाऱ्या भालदाराने शिवाजीराजांच्या आज्ञेने अरण्यातील निरनिराळ्या सेनापतीकडे येऊन शत्रूंशी युद्ध करण्याचे सर्वत्र बंद करा म्हणून त्यास सांगितले। मग अभय प्राप्त झालेले ते मोघल सैनिक शत्रूंच्या रक्षणासाठी आलेल्या त्या वनातून भ्यालाप्रमाणे त्वरेने निघून गेले। आपले अनेक सैनिक गर्जना करू लागले, तुतऱ्या वाजू लागले, मोगलांनी फेकलेल्या पेट्या आपले लोक भराभरा आणू लागले। पळून जाणारे हत्ती व घोडे सैनिक घेऊन आलेले शत्रूंनी मारांच्या भीतीने टाकलेले पुष्कळ हंडे, पेले, झाऱ्या व सैन्याची दुसरीही पुष्कळ भांडी त्यांचे पर्वत आपल्या सैनिकांनी सगळीकडे रचले। अशा समयी शिवाजीराजे सेनापती नेताजीस पाहून बोलू लागले, आदिलशहाच्या ताब्यात करण्यास मला जाऊ दे, पण तू मात्र मोगलांचा नाश करण्यासाठी येतेच राहा। युद्धात पराभूत झालेले शत्रू परत गेलेच असे तू समजू नकोस, कारण ते मोगल अभिमानी आहे। शिवाजीराजेंनी सेनापतीशी सल्लामसलत करून सैन्यांचे दुविभाजन करण्याची आज्ञा केली। मग पहाटेच उत्तम घोड्यावर आरूढ होऊन शिवाजीराजेंनी सेना समुदायांच्या योगे शोभणाऱ्या त्या मार्गास अधिक शोभा आणली। क्रमाक्रमाने पुढे जात असता नगरे, गाव, गड व अरण्यही शत्रूंनी सोडून दिलेली पाहून राजास फार आनंद वाटला। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।